नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन्स यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 एक्झाम्पल 2 त्यामधलं फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 7x - 1 इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असते लक्ष द्यायचं आहे. डिस्क्रिमिनंट सोल्युशन गिवन एक्झाम्पल लिहून ठेवलं आहे मी. कम्पेरिंग विथ तुम्हाला माहिती आहे याच्या आधी झालं आपलं. कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 जर केलं आपण तर काय मिळेल. ए ची व्हॅल्यू 1, बी इज इक्वल टू 7 अँड सी इज इक्वल टू निगेटिव 1. आता डिस्क्रिमिनंट कशाला म्हणतात तर डिस्क्रिमिनंट जे आहे त्याच्यासाठी सिम्बॉल हा असा वापरतात. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू हा इज इक्वल टू लिहिला आहे मी इकडे बी स्क्वेअर मायनस 4ac. याची व्हॅल्यू काढायची याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. कळलं? तर ह्या व्हॅल्यूज यामध्ये ठेवल्या आपण. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू 7² - 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 इंटू सी ची व्हॅल्यू 1. 7 चा स्क्वेअर किती 49 मायनस मायनस इंटू मध्ये 2 टाइम झाला म्हणजे प्लस होईल. 4 × 1 × 1 म्हणजेच 4 इज इक्वल टू किती येईल 53. हे असं नको यायला पाहिजे. इज इक्वल टू दोन रेषा पेन उचलूनच काढा नाहीतर त्याचा अर्थ बदलतो. आता सेकंड एक्झाम्पल, दोनच एक्झाम्पल दिले आहे, तिसरं वगळलेलं आहे. 2y² - 5y + 10 इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट असं एक एक्झाम्पल परीक्षेला असणार म्हणजे असणारच आहे. तुम्ही यामध्ये एवढा जरी फॉर्म्युला लिहिला तरी याला मार्क असतो. तर इथे कम्पेरिंग विथ कशाशी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 जर केलं. ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू निगेटिव 5, बी एक्स बी वाय ए वाय इथे तुम्ही करू शकता. ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी कॉन्स्टंट टर्म, सी इज इक्वल टू 5. किती सी इज इक्वल टू किती आहे 10 आहे सॉरी 2 5 2 - 5 आहे आणि 10. मग डिस्क्रिमिनंट दिसतोय इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. याच्या व्हॅल्यू ठेवायच्या आहे. बी ची व्हॅल्यू किती आहे निगेटिव 5, त्याचा स्क्वेअर निगेटिव 4, ए ची व्हॅल्यू 2, सी ची व्हॅल्यू 10. 5 5 जा किती येणार 25, 40 किती आहे इकडे बघा जरा बी स्क्वेअर मायनस 4ac. तर 25 अचूक 40 - 80 60 60 मधून 5 गेले निगेटिव 55. ही व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची झाली आहे. याच्याहून पुढे तुम्हाला एक प्रश्न आहे. हे याचा आन्सर डिस्क्रिमिनंटचा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे लेस दॅन 0 आहे ग्रेटर दॅन 0 आहे ते आपल्याला शोधायचं. त्याला आपण म्हणतो नेचर ऑफ द रूट्स. तर त्यासाठी आपण तिसरा प्रश्न बघू. आता यामध्ये दुसरा आपण दुसऱ्यातला सोडवला आहे. आता तिसरा प्रश्न बघा नीट. हे डिस्क्रिमिनंट आत्ता आपण जस्ट सॉल्व केला आहे. त्याला आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल लक्षात ठेवायचं. 0 व्हॅल्यू आली रूट्स आर रिअल इक्वल लक्षात ठेवायचं आहे. ग्रेटर दॅन 0 आलं रूट्स आर रिअल अनइक्वल आहे म्हणजेच पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह नसेल. आणि निगेटिव्ह जर असेल रूट्स आर नॉट रिअल. रिअल नसेल तर आपण पुढे सॉल्व करणार नाही. तर प्रॅक्टिस सेट 2.5
तिसऱ्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर इज इक्वल टू झिरो, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स फ्रॉम द डिस्क्रिमिनंट. नेचर ऑफ द रूट्स म्हणजे डेल्टाज आपल्याला काढायचा आहे. इथे कम्पेअरिंग विथ केलं आपण कशाशी, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. देअरफोर काय मिळेल, ए इज इक्वल टू वन, काय नाही एक्स स्क्वेअरचं इथे वन आहे, प्लस बी मायनस फोर, बीची व्हॅल्यू निगेटिव्ह फोर, सीची व्हॅल्यू सी इज इक्वल टू फोर. मग आपण डेल्टा काढलं, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, याच्या पुढे पुढे व्हॅल्यू टाकतो मी जरा. बीची व्हॅल्यू किती आहे, तुम्ही एका खाली एकच लिहायचं आहे, बी स्क्वेअर निगेटिव्ह हा फोर, नंतर एची व्हॅल्यू किती आहे वन, इंटू सी, सीची व्हॅल्यू आहे फोर, इज इक्वल टू, याला इकडे सोडवतो मी, निगेटिव्हचाही स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. काय सांगतो लक्ष द्या, निगेटिव्ह नंबरचाही स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो, म्हणजे सिक्सटीन मायनस फोर इंटू फोर इंटू वन म्हणजे सिक्सटीन इज इक्वल टू झिरो. झिरो आला म्हणजेच काय येणार, रूट्स आर रियल अँड इक्वल. सेम एक्झाम्पल त्यातलं, टू वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स फ्रॉम द डिस्क्रिमिनंट्स. सोल्युशन गिवन एक्झाम्पल लिहिलं आहे मी ॲज इट इज, टू वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो. कम्पेरिंग केलं, कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू, हा स्टँडर्ड इक्वेशन असतो, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट ए इज इक्वल टू टू, बी इज इक्वल टू निगेटिव्ह सेवन अँड सी इज इक्वल टू टू. मग डेल्टा आपल्याला काढायचा आहे, इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू, पुढे लिहितो मी जागा कमी पडेल म्हणून, बीची व्हॅल्यू मायनस सेवन स्क्वेअर, हा मायनस निगेटिव्ह, देन फोर, देन ए व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये ठेवायची आहे, देन सी टू. वॉट विल हॅपन, स्क्वेअर ऑफ सेवन 49, निगेटिव्ह फोर सेवन इंटू सेवन पॉझिटिव्ह 49, वन टाइम मायनस फोर एट एट टू जा 16, काय असणार आहे, नऊमधून सहा गेले तीन, चारातून एक गेला दोन, 23 किती, सॉरी किती, तीन राहील इकडे, 33, चार मधून एक गेला तीन. मग पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन झिरो आहे, सो रूट्स काय असणार आहे, रूट्स आर रियल अँड इक्वल, रूट्स आर रियल अँड अनइक्वल असणार आहे. का पॉझिटिव्ह आला आहे, ग्रेटर दॅन झिरो, रियल अँड अनइक्वल, तो पर तीन फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल बघू आपण आणि मग थांबतो या ठिकाणी. सेम एक्झाम्पल आहे, कारण तीन टाईप आहे म्हणून तीनही एक्झाम्पल घेतो आहे इथे. लक्ष द्या, दिसते का बघा जरा. थर्ड एक्झाम्पल, एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस नाईन इज इक्वल टू झिरो, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स फ्रॉम द डिस्क्रिमिनंट्स. सोल्यूशन एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस नाईन इज इक्वल टू झिरो. कम्पेरिंग केलं आपण, कम्पेरिंग विथ कशाशी, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. मग काय होईल, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट काय नाही, म्हणजे काय येणार, ए इज इक्वल टू वन, बीच्या ठिकाणी किती आहे टू आहे, बी इज इक्वल टू टू, अँड सी कॉन्स्टंट टर्म नाईन, झिरोच्या अलीकडचा.
नाइन एवढे जरी किमती लिहिले यू विल गेट हाफ मार्क्स. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी एवढं जरी लिहिलं याला हाफ मार्क आहे. स्टेप लक्षात घ्या, तुम्हाला येत नाही ते डोक्यातून काढून टाका तुम्ही. ओके, नाऊ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. बी टू स्क्वेअर मायनस फोर ए वन सी नाईन, टूचा स्क्वेअर फोर मायनस एल नाईन फोरचा 36 इज इक्वल टू काय येणार आन्सर, निगेटिव 32 इज इक्वल टू झिरो आलं का? डेल्टा इज इक्वल टू झिरो, नो. डेल्टा ग्रेटर दॅन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह आला का? नाही. डेल्टा लेस दॅन झिरो आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन झिरो. डेल्टा लेस दॅन झिरो म्हणजेच निगेटिव्ह, देअर फोर रूट्स आर नॉट रिअल. आपण याचं स्क्वेअर रूट काढू शकत नाही, निगेटिव्ह नंबर्स. कळलं? या ठिकाणी मी थांबतो आहे, तुम्ही फक्त स्टेप्स लक्षात घ्या. ह्या स्टेपला मार्क असतात आणि ए बी सीच्या किमती काढणे यालाही मार्क्स असतात, हाफ हाफ मार्क. आपल्याला हाफ हाफ मार्क कम्प्लीट करत, इफ यू कॅन डू दॅट यू कॅन अचीव सक्सेस. कीप वॉचिंग, टिल देन गुड बाय.